आई नमस्कार. नमस्कार. काय नाव? पूनम आनंद होते. तब्येत कशी आहे? बरी. ऑपरेशन झालं का? झाले. आता बरं वाटतंय? हा हा. आता डॉक्टरांनी जे उपचार केले तुमच्यावर, काय डॉक्टरांबद्दल काय प्रतिक्रिया? डॉक्टर मला नाही एवढं सांगता यायचं, मला मिस्टरांना सांगते. डॉक्टरांनी तुमच्यावर उपचार केले, तुम्ही आता बरे झाले, त्याबद्दल भावना काय असतात ना प्रत्येकाला? ते व्यवस्थित सगळ्या वेळ उपचार चांगले करत होते. इंजेक्शन इंजेक्शन देत होते, गोळ्या औषधं देत होते. परत माझे काही तपासत सगळे होते, सगळे व्यवस्थित करत होते. तुम्ही आता बरे झालात. हा. डॉक्टरांबद्दलच्या भावना काय? भावना त्यांच्याबद्दल चांगल्याच आहेत. माझ्या त्यांनी मला एवढं व्यवस्थित केलं म्हणले होते, चांगलेच आहेत ना. मी सुवर्णा चंद्रकांत नायकोडी, माझी मुलगी पूनम अनिल लोटे ही ह्या डॉक्टरांमुळे बरी झाली, त्याबद्दल डॉक्टरांचे मी आभार मानते. आणि तिला खूप चांगली म्हणजे ट्रीटमेंट मिळाली आणि चांगली तिची म्हणजे आत्ता चांगली बरी वाटत आहे. तरी पण त्या डॉक्टर आम्हाला लाभले त्याच्याबद्दल. नमस्कार. मी अपूर्व लोहटे, माझी आई पूनम लोहटे हिचा डोक्याचा थोडा प्रॉब्लेम होता, ती आता बरी आहे. डॉक्टर डेरे ह्यांनी तिला पूर्णपणे बरं केलेलं आहे. त्यांना आमचे धन्यवाद. व त्यांनी असेच गोरगरे हे आमच्या कुटुंबासाठी, लोट परिवारासाठी देवदूत ठरले. व त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते मी. बाबा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? डिंगोरे. काय होतंय? काय नाही, मी डॉक्टर आजारी होतो, त्या मला त्या डेरे डॉक्टरनी बरं केलं, मला जीवन दान दिलं म्हणायचं. जीवदान दिलं? हा. काय झालं डोक्याला? डोक्याला पडलो होतो, ते लागलं होतं मला. काय लागलं होतं? काय असंच पडलो खाली, तर लागलं होतं मला. आता बरे झाले? हा. लागल्यानंतर त्रास काय व्हायचा? त्रास म्हणजे संडास हे पार मला कळतच नव्हतं, काही आपोआप कंट्रोल कंट्रोल नव्हती होत. मेंदूवरचं कंट्रोल गेलं? हा, कंट्रोल गेलं. आता कंट्रोल आहे? आहे. पूर्ण बरे झालं? हा. तुम्ही आता जे बरे झालात याचं श्रेय कोणाला? डेरे डॉक्टरला, सतीश डेरे यांच्यामुळं मी बरा झालो आणि मला हे जीवदान मिळालं, त्यांना धन्यवाद. सर नमस्कार. नमस्ते. सर तुमच्याकडे मेंदूच्या आजाराचे 3 पेशंट आले, ते पूर्णपणे बरे होऊन गेले. ते 3 पेशंट सांगताय की डॉक्टर सतीश डेरे आमच्यासाठी देवदूत ठरले. नेमकी वस्तुस्थिती काय? ते पेशंटचा आजार काय होता? तर मी डॉक्टर सतीश डेरे आळेफाटा या ठिकाणी गेल्या 2 ते 3 वर्षापासून मेंदू आणि मनकेच्या शस्त्रक्रिया या ठिकाणी करत आहे युनिक हॉस्पिटलला. तर हे डिंगबोरे म्हणजे आपल्या ओतूरच्या जवळ असलेले एक गाव, ते आणि एकाच गावातले हे 3 पेशंट लोहटे कुटुंबातले. तर पहिले पेशंट होते बाबात आहे दशरथ लोहटे, त्यांचं वय साधारण 75 वय असेल. तर पडल्यानंतर त्यांना मेंदूच्या दोन्ही साईडला रक्तस्राव झाला होता आणि ते ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांचा कंडिशन अतिशय क्रिटिकल होती. तर त्यांना मी मेंदूच्या दोन्ही साईडला ऑपरेशन करून दिल्या, म्हणजे 1 महिन्यामध्येच बाबा चालायला लागले आणि त्यांची सुधारणा खूप चांगली झाली. आता त्यांची प्रकृती अतिशय सुधारत आहे. दुसरे पेशंट होते नीता लोटे, त्यांचे 2023 मेंदूची सिर चॉकअप झाल्यामुळे रक्तस्राव झाला होता. तर त्याही पेशंटचं मी स्कल म्हणजे कवटी काढून आपल्या काढून मेंदूचा प्रेशर कमी करून ऑपरेशन केलं होतं आणि 3 महिन्यानंतर ते स्कल पुन्हा त्या ठिकाणी बसून तिलाही 100% रिझल्ट भेटला. आणि लोटे तिसरं पेशंट जे की पूनम लोटे, त्या सध्या आता ॲडमिट आहे वरती, त्यांच्याही सिर चॉकअप झाल्यामुळे मेंदूला सूज आल्यामुळे ते पण अनकॉन्शियसमध्ये बेशुद्ध झाले होते. तर तेही पेशंट आमच्याकडे गोल्डन टाईम्समध्ये अति लवकर आल्यामुळे आम्ही त्यांना योग्य ते निदान करून त्यांचंही मेंदूचं ऑपरेशन करण्यात आलं आणि तेही पेशंट त्यांची प्रवृत्ती आता अतिशय सुधारलेली आहे. तर हे तिन्ही पेशंट एकाच गावातले आणि त्यांना तिन्ही पेशंटला अतिशय चांगले असे रिझल्ट भेटलेले आहेत आणि ह्या तिन्ही पेशंटची प्रवृत्ती अतिशय चांगली सुधारलेली आहे. तर मी असं आपल्या पंचकोशातील जनतेला आवाहन करतो की मेंदू आणि मनक्याच्या आजारांमध्ये तर योग्य त्या वेळेस गोल्डन आवर्समध्ये निदान झालं पाहिजे आणि गोल्डन आवर्समध्येही त्याचं त्याच्यावर योग्य ती शस्त्रक्रिया म्हटलं तर शस्त्रक्रिया झाली पाहिजे किंवा बाकी उपचार पद्धती असेल तर त्यांनी उपचार झाले तरच आपल्याला पेशंटचे रिझल्ट भेटतात.
तर लेट न करता किंवा कुणे बाकीकडे लेट न करता दुसरीकडे टाइम न घालवता जर योग्य त्यावेळी उपचार झाले तर आपल्याला योग्य ते रिझल्ट पण आले. फाटा या ठिकाणी युनिक हॉस्पिटल एक मोठं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये कुठल्या कुठल्या आजारांवर निदान होतं उपचार होतात. तर आता युनिक हॉस्पिटलची चालू होऊन आता 3 महिने झालेले आहेत आणि या हॉस्पिटलमध्ये ॲक्सिडेंटचे, मेंदू मणक्याचे, लहान मुलांचे, नवजात नवजात न्यूनेटल बेबींचे तसेच डोळ्यांचे असे अशा सगळे आजारांचे आता या ठिकाणी पूर्ण वेळ डॉक्टर अवेलेबल आहेत आणि भविष्यामध्येही आम्ही मेडिसिन आणि कार्डिओलॉजी, डायलिसिस ह्या सगळ्या आजारांवरती उपचार करण्याचे प्रयत्न करत आहोत. तर पुढच्या 1 ते 2 महिन्यामध्ये हे सगळे आजारांवरती इथे डॉक्टर्स आणि जिच्यावर योग्य ते उपचार पद्धती उपलब्ध होईल. आतापर्यंत आपल्या हॉस्पिटलमध्ये असं स्पेसिफिक कुठल्या रुग्णांची एक प्रकृती म्हणजे क्रिटिकल होती आणि इथे येऊन ते बरे होऊन गेले असं काही सांगता येईल का असं? तर एखादं उदाहरण बघितलं तर एक 1 वर्षापूर्वी आम्ही 8 महिने ते 1 वर्षापूर्वी आम्ही एक टायगर बाईटचं एक लहान मुलाचं एक ऑपरेशन केलं होतं. तर त्या बिबट्याने हल्ला केल्यानंतर ते कवटीचा हाड त्याच्या मेंदूमध्ये गेल्यानंतर रक्तस्राव झाला होता आणि पूर्ण अनकॉन्शियस होतं. तर ते एक ऑपरेशन आम्ही 8 महिन्यापूर्वी केलं आणि ते बाळ अतिशय सुखरूप आहे आत्ता सध्या. त्याची प्रकृती खूप चांगली सुधारत आहे. त्याचप्रमाणे इथं आम्ही मणक्याच्या भरपूर ऑपरेशन इथे केलेले आहेत. त्याच्यामध्ये दुर्बिणीतून ऑपरेशन म्हणा किंवा मणक्याच्या गाद्या सरकल्यानंतर किंवा मणक्याचे रुग्ण बरे करताय, त्यांचा दुवा निश्चित घेत आहे, परंतु काही रुग्ण अतिशय गरीब असतात. या गरीब रुग्णांसाठी कशा प्रकारे काळजी घेतात, त्यांना काही सवलत देतात? तर अशा रुग्णांसाठी आपण एक मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना तो निधी उपलब्ध करून देतो आणि बाकीच्या बाकी गव्हर्नमेंटच्या योजनांचंही पण काम चालू आहे. तर लवकरच त्या सगळ्या योजना आपल्याकडे उपलब्ध होतील आणि त्याचा लाभ सगळ्या आपल्या जनतेला होईल. एखादा गरीब रुग्ण आहे, त्याच्याकडे पैसे कमी असतात, अशा वेळेला तुमच्या हॉस्पिटलपासून त्यांना काही सहकार्य मिळतं का, काही सूट मिळते का, डिस्काउंट मिळतो का बिलामध्ये? तर पेशंटची परिस्थिती सांभाळून घेऊन त्याच्या योग्य ते दर त्यांना आकारले जातात. कारण की आपल्या भागातील पूर्ण जनता ही शेतीवर आधारित जनता आहे. तर सगळ्यांची परिस्थिती लक्षात घेऊनच तसे दर आम्ही लावतो प्रत्येक पेशंटला आणि जेवढं शक्य होईल त्यावेळी तेवढं शक्य आम्ही त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आणि बाकी योजनेतून लाभ करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो.